आज आपण छोले पापडी चाट करणार आहोत, त्याआधी तुमच्या प्राय किचन मराठीमध्ये पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत। पहिल्यांदा पापडी बनवण्यासाठी पीठ मळून घेऊयात। त्यासाठी 1.5 बाटी मैदा, 1/2 बाटी रवा, चवीनुसार मीठ, 2 चमचे तेल। आता आपण थोडे थोडे पाणी टाकत पीठ मळून घेऊ, पिठाचा गोळा तयार करून घेऊ। पुरीसाठी ज्या पद्धतीने गोळा बनवतो त्याप्रमाणे घट्ट गोळा बनवून घ्यायचा। पाहू शकता आपण गोळा तयार करून घेतला, तो आता 20 ते 25 मिनिटे भिजण्यासाठी बाजूला ठेवू आणि आता छोले चाटसाठी लागणारा रगडा तयार करून घेऊयात। त्यासाठी पॅन गरम करून घेऊ। पॅन गरम झाल्यावर त्यात तेल टाकू। तेल गरम झाले, त्यात 1/2 टीस्पून हिंग, 1 टीस्पून हळद, 1/2 वाटी बारीक चिरलेला कांदा मध्यम आचेवर व्यवस्थित फ्राय करून घेऊयात। कांद्याला आता छान रंग आलाय। आता 1/2 वाटी बारीक चिरलेले टॅमॅटो टाकू, पुन्हा एकदा हलकसं फ्राय करू। त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा धना जिरा पावडर, 1/2 चमचा गरम मसाला, हे सर्व टाकून पुन्हा एकदा छान फ्राय करून घेऊ। इथे आपण 1 वाटी छोले रात्रभर भिजून कुकरला शिजून घेतले। छोले शिजताना त्यामध्ये 2 सालं काढलेले बटाटे उकडून घेतले। आता आपण छोले आणि बटाटे हे व्यवस्थित स्मॅश करून घेऊ। या पद्धतीने जर तुमच्याकडे छोले उपलब्ध नसतील तर तुम्ही पांढरा वाटाणा किंवा हिरवे मूग सुद्धा वापरू शकता। आता कांदा टॅमॅटोचा मसाला छान फ्राय करून झाला, आता त्यामध्ये स्मॅश केलेले छोले बटाटा टाकूयात। आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आता चवीनुसार मीठ घालूयात। इथे मी 1/2 चमचा मीठ घातले। आता व्यवस्थित हलवून 5 मिनिट मध्यम आचेवर उकळी आणूयात। आता छान उकळी आले, आता आपला रगडा तयार झाला। आता गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकूयात। आता आपण पुऱ्या करायला घेऊ। आपला पिठाचा गोळा छानपैकी भिजलाय, त्याचे आपण 4 एकसारखे गोळे करून घेऊ। आता आपण एक गोळा घेऊन त्याची पातळ पोळी लाटू। लाटताना पोळपाटाला तेल लावायचे, त्यामुळे पोळी पोळपाटाला चिकटणार नाही। पोळी लाटून झाले, पोळीला आता काट्याच्या चमच्याने टोचण्या द्यायच्या, म्हणजे आपल्या पुऱ्या फुगणार नाहीत। डबीच्या झाकण्याने छोट्या छोट्या पुऱ्या करून घ्यायच्या। अशा छोट्या छोट्या पुऱ्या मी करून घेतल्यात, बघू शकता तुम्ही। आता आपण त्या तळून घेऊ। इथे मी पोळी लाटतानाच बारीक गॅसवर तेल तापत ठेवलेलं, तापलेल्या तेलात आपण पुऱ्या सोडूयात। पुऱ्या झाऱ्यान थोड्याशा प्रेस करत राहायच्या, म्हणजे त्या फुगणार नाहीत। पुऱ्यांना एका बाजून हलकासा लालसर रंग आलाय, त्या आपण उलटूयात। पुऱ्या आता छान तळून झालेल्या आहेत, त्या आपण डिशमध्ये काढून घेऊयात। या पद्धतीने सगळ्या पुऱ्या तळून घेतल्या। आता आपण रगडा चाट तयार करायला घेऊया। त्यासाठी पुऱ्या प्लेटमध्ये घेऊ, त्यावर आपण केलेला रगडा घालायचा। बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टॅमॅटो, पुदिना चटणी टाकूयात, नंतर चिंचेची चटणी टाकू। दोन्ही चटण्यांची व्हिडिओ याआधी मी चॅनलवर टाकलेली आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। 2-3 पुऱ्या हाताने चुरून टाकूयात। त्यावर थोडा चाट मसाला, शेव,
शेवटी गार्निशिंग साठी कोथिंबीर। आपली छोले रगडा चाटची प्लेट तयार झालेली आहे। ही डिश तुम्ही नक्की करून बघा, कशी झाली ते आवर्जून कमेंट करून कळवा। अशीच चटपटीत नवीन रेसिपी घेऊन भेटूयात पुढच्या व्हिडिओत। तोपर्यंत जिभेचे चोचले पुरवतच राहा। धन्यवाद।